नमस्कार, आयुर्वेद खजाना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मी या अगोदरचा व्हिडिओ मादा कटुल्याच्या विलीवर टाकला होता व त्याचे उपयोग सांगितले होते. आणि हा बघा, इथेच हा नर कटुला आहे, याला नर कळुसला, नर कटुला या नावाने ओळखले जाते. अत्यंत दुर्मिळ वनस्पती आहे मित्रांनो. ही वनस्पती रक्तशोधक आहे, विष विरोधी वनस्पती आहे मित्रांनो. ही हे आपण याला नीट बघून घ्या, याला असे फुलं लागतात आणि असे लंब्या लंब्या दांडीचे असे फुगे लागतात. हे बघा, इथं सर्व हे वेलीच वेली लागलेली आहे. हे बघा, नीट आपण बघून घ्या, हे लंब्या दांडीचे फुगे लागतात. पिवळ्या कलरचे फुलं दोन्ही याला लागतात, परंतु हे जे फुगे असतात याला नर कटुल्यालाच लागतात, म्हणजे नर कळुसल्याला. आणि याला फळं लागत नाहीत म्हणून याला नर म्हटला जातो. बांधकंकोळासुद्धा याला म्हणतात. 62 दिव्य वनस्पतीतून अतिशय मौलाची वनस्पती आहे. 62 दिव्य वनस्पतीच्या श्रेणीत या वनस्पतीला आयुर्वेदामध्ये स्थान आहे. मित्रांनो, याचा कंद सर्पदंश झालेल्या व्यक्तीला जर आपण 10-10 ग्रॅम अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतरावर देता, तर कुठल्याही प्रकारच्या सापाने जर दंश केला असेल, कुठल्याही सापाचे विष याच्या कंदाने दूर होते. तर काय मित्रांनो, हे बघा, मी सध्याच याचा कंद खोदून काढला. बघा किती मोठा कंद याचा निघाला, जवळपास 5-6 किलोचा कंद हा असेल. आणि हा बघा, थोडा तुटून आला. याला वाघनखसुद्धा म्हणतात. मित्रांनो, हा कंद खूप दुर्मिळ आहे, खूप खोल खोदावं लागतं. परंतु जर साप चावून प्रत्यक्ष कोबरा चाप कोबरा सापाने जर चावा घेतला असेल, कोबरा सापाने जरी दंश केला असेल, तर तुम्ही या कंदाचे चूर्ण 10-10 ग्रॅम द्या. बस तीन वेळा या कंदाचे सेवन करा, किंवा दंश झालेल्या व्यक्तीला याचे चूर्ण आपण सेवन करायला द्या. मित्रांनो, मूर्छित झालेला व्यक्ती, साप दंशाने मूर्छित झालेला व्यक्ती, तोंडातून जर फेस येत असेल तरी या कंदाच्या सेवनाने मृत्यूच्या मुखातून वाचेल. हा पूर्ण 100% खात्रीचा उपाय मी इथं दिला आहे मित्रांनो. बरेचसे लोक याला लपवतात, परंतु जनकल्याणासाठी मी हा उपाय इथं सांगितला आहे. आपण याची व्यवस्थित नीट ओळख करून घ्या. हे बघा, याची एकच ओळख असते की अशा लंब्या लंब्या दांड्या असतात. याला फळ नसते मित्रांनो, याला फळ नसते. ही रक्तशोधक आहे आणि याच्या कंदाचे चूर्ण कायाकल्पसुद्धा करते, परंतु कायाकल्पामध्ये याच्यात 1-2 वनस्पती टाकावं लागतात. मित्रांनो, हमेशा तरुण ठेवण्यासाठी, आयुष्य वाढवण्यासाठी ही वनस्पती खूप अनमोल आहे. फार दुर्मिळ वनस्पती आहे मित्रांनो. जंगलामध्ये पहाडामध्ये यावं लागते, तर अशात तुमचा एक लाईक अत्यंत आवश्यक असतो. कारण की मित्रांनो, तुमचा एक लाईक आम्हाला नाविन्यपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन करत असतो. मित्रांनो, या व्हिडिओला वाटल्यास लाईक करू नका, परंतु या व्हिडिओला शेअर जरूर करा. कारण की हा कंद कोबरा सापाने जरी चावला असेल तर मृत्यूच्या दारातून वाचवणार, म्हणजे वाचवणार, याची 100% गॅरंटी आहे मित्रांनो. कारण की मी याचा इलाज साधनावर केला आणि आदिवासी भागात असल्याच्याने आदिवासी वैद्यांच्या लोकांसोबत राहिल्याने मला हे वनस्पतीचे उपयोग माहीत पडले. मित्रांनो, जनकल्याणासाठी ही वनस्पती मी इथं दाखवतो आहे. या व्हिडिओला शेअर जरूर करा मित्रांनो, कारण की खूप लांब यावं लागते. हे बघा, कोबरा सापाने जरी चावला असेल, मृत पडलेला व्यक्तीसुद्धा या वनस्पतीने जिवंत होतो, याच्यात काहीच शंका नाही. एक वेळा आपण या कंदाला बघून घ्या, कारण की अशा वनस्पतीचं दर्शन खूप दुर्मिळ असते मित्रांनो. कारण की घरात बसून व्हिडिओ बनवणं तर मला येत नाही, परंतु खऱ्या वनस्पतीची ओळख करून देणं एवढंच माझं काम आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर जरूर करा.
व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.